Hello friends, today we are going to learn a very important lesson. The name of the lesson is World Heritage, means World Heritage Sites, Vaishvik Varsa Asanari Thikana. World Heritage asa dhadyacha naav aahe, parantu World Heritage Sites asa naav ghena far sanyuktik thare. Vaishvik Varsa asleli sthale, jagacha varsa sangnari sthale. असं हे खूप चांगला लेसन आहे. मराठी आणि सेमी मीडियम करता या ठिकाणी लक्षात घ्या, हा जो धडा आहे तो 2.6 आहे आणि इंग्लिश मीडियम करता जर आपण बघितलं तर हा लेसन 4.3 आहे. एक सुंदर अशा प्रकारचा आपण इमारतीचं चित्र बघतोय युनेस्कोचं. युनेस्को म्हणजे काय बघा सर, युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. म्हणजे युनेस्कोचा हा लॉन्ग फॉर्म आहे. संयुक्त, युनायटेड म्हणजे संयुक्त, नेशन म्हणजे राष्ट्र, एज्युकेशनल म्हणजे शैक्षणिक, सायंटिफिक म्हणजे वैज्ञानिक, कल्चरल म्हणजे सांस्कृतिक, ऑर्गनायझेशन म्हणजे संघटना. म्हणजे हा जो काही चित्र आपल्याला दाखवतोय आणि खाली सर्व देशांच्या वेगवेगळ्या देशांचे झेंडे सुद्धा आपल्याला दिसत आहेत, लक्षात घ्या, फ्लॅग्स दिसत आहेत. आणि मग हे जे काही युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक कल्चरल ऑर्गनायझेशन आहे, ज्याला आम्ही युनेस्को म्हणतो, ह्यांनी हे वर्ल्ड हेरिटेज साईट्स जे आहेत, जागतिक वारसा सांगणारी स्थळं, ती त्यांनी ठरवलेली आहेत, लक्षात घ्या. युनेस्को म्हणजे ज्या या जगामधले जे काही 100-200 राष्ट्र आहेत, नेशन्स आहेत, ह्या 200 राष्ट्रांनी एकत्र मिळून, 200 किंवा 200 पेक्षा जास्त राष्ट्रांनी एकत्र येऊन ही युनेस्को बनवलेली आहे. आणि या युनेस्कोनी वर्ल्ड हेरिटेज साईट हे निश्चित करतायत, लक्षात घ्या. बघूया आपण लेसनला, स्टार्ट करूया. अ वर्ल्ड हेरिटेज साईट, जगाचा वारसा असलेली जी स्थळं आहेत, इज अ साईट, ती अशी स्थळं असतात डिटर्मिन्ड बाय द युनायटेड नेशन्स ऑफ एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. ही जागतिक वारसा सांगणारी स्थळं कोण ठरवतं, कोण निश्चित करतं, तर युनेस्को निश्चित करतं. म्हणजे जी ह्या 100-200 राष्ट्रांची एकत्रित असणारी जी संघटना आहे, ती ठरवते की बाबा ही इमारत किंवा हे निसर्गरम्य स्थळ हे जे आहे हे जागतिक वारसा सांगणारं स्थळ आहे आणि ते आपण टिकवून ठेवलं पाहिजे. टू हॅव सिग्निफिकंट कल्चरल ऑर नॅचरल इम्पॉर्टन्स टू ह्युमॅनिटी. आणि हे जे काही वर्ल्ड हेरिटेज साईट आहे, जागतिक वारसा सांगणारं स्थळ आहे, ह्याला सांस्कृतिक आणि नैसर्गिक महत्व आहे. टू हॅव सिग्निफिकंट कल्चरल ऑर नॅचरल इम्पॉर्टन्स, त्याला एक लक्षात घ्या, सांस्कृतिक आणि नैसर्गिक अशा प्रकारचं महत्व त्याला प्राप्त झालेलं आहे मानवतेच्या दृष्टिकोनातून टू ह्युमॅनिटी. म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साईट टू हॅव अ सिग्निफिकंट कल्चरल ऑर नॅचरल इम्पॉर्टन्स टू ह्युमॅनिटी. म्हणजे ही जागतिक वारसा असणारी जी स्थळं आहेत, यांना सांस्कृतिक दृष्टिकोनातून, नैसर्गिक दृष्टिकोनातून मानवतेसाठी एक महत्व असं प्राप्त झालेलं असतं आणि ही जी स्थळं आहेत ते निश्चित कोण करतं, लक्षात घ्या, तर युनेस्को करतं. आपण युनेस्कोचा लॉन्ग फॉर्म बघितलेला आहे की नाही? यू म्हणजे युनायटेड, एन म्हणजे नेशन्स, ई म्हणजे एज्युकेशनल, एस म्हणजे सायंटिफिक, सी म्हणजे कल्चरल आणि ओ म्हणजे ऑर्गनायझेशन. म्हणजे संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक वैज्ञानिक सांस्कृतिक विषयक असणारी संघटना, ज्या संघटनामध्ये जगातले बहुतांश सगळे देश यांचा समावेश या ठिकाणी आहे, लक्षात घ्या. ॲज सच द साईट्स आर प्रोटेक्टेड अँड मेंटेन्ड बाय इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्रॅम. अशा प्रकारची जी ठिकाणं आहेत, लक्षात घ्या, आपल्याकडे पुष्कळ ठिकाणं आहेत. तुम्हाला ताजमहल माहित आहे का नाही? बरोबर, आग्र्याचा ताजमहल, बरोबर, विजापूरचा गोल घुमट. कधी गेलाय आपण विजापूरच्या गोल घुमटला? खूप भारी आहे, मी गेलो होतो. आणि तुम्ही अशा कधी गेलात कधी वर्ल्ड हेरिटेज साईटला, तर गाईड घ्यायचा, उगाच जाऊन दगडं बघून यायची नाही. नाहीतर आपण काय करतो, गाडीचे 100-200 रुपये वाचवतो आणि दगडं बघून येतो. तसं नाही करायचं. हा, आपण काय करायचं असं लक्षात घ्या, 100-200 रुपये जाऊ दे आणि आपण गाईड घ्यायचा. त्या गाईडनं आम्हाला सांगितलं, ते खूप लक्षात घ्या, असं गोल घुमट आतून खूप मोठा आहे
आतमध्ये जवळजवळ असं एक 500 मीटर अंतर आहे या टोकापासून त्या टोकापर्यंत. म्हणजे आपण मारलेली हाक सुद्धा ऐकू जात नाही मोठ्यानं मारलेली. मग त्यांनी आम्हाला सांगितलं की तिकडल्या साईडला तुम्ही फक्त कान लावा म्हणले आणि समोरच्या बाजूला तुमच्या मित्राला पाठवा आणि भिंतीकडे तोंड करून बोलायला लावा, तुम्हाला अगदी स्पीकरमधनं बोलल्यासारखं ऐकू येईल. आणि खरंच मी तुम्हाला सांगतो, हे 500 मीटर अंतर अवघात फार लांब, ते पोरग एवढं बारकं दिसते लांब एवढं पलीकडे गेलेलं, आणि ते तिकडं जर बोललं तर आपल्या कानात अगदी स्पष्ट ऐकू येते. त्यानं तिकडं गाणं म्हणलं तरी आपल्याला ऐकू येते, लक्षात घ्या. इतकं येते काय चमत्कारिक आहेत नाही सगळे. मग हे जे सगळे वैशिष्ट्यपूर्ण असणारी जी जागतिक मान्यता प्राप्त जी स्थळं आहेत, जसं आपण विजापूरचा गोल घुमट पाहतो, जसं आपण ताजमहल पाहतो, या ठिकाणी लक्षात घ्या चार मिनार पाहतो हैदराबादचा वगैरे बघतो की नाही आपण, तर ही सगळी जी ऐतिहासिक ठिकाणं आहेत ही ऐतिहासिक ठिकाणं कोण ठरवतं तर युनेस्को ठरवतं. आणि त्यांनी असं सांगितलंय, ॲज सच द साईट्स, ही जी ठिकाणं आहेत आर प्रोटेक्टेड, त्यांचं रक्षण केलं जातं अँड मेंटेनड आणि त्यांची देखभाल केली जाते बाय द इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्रॅम. आंतरराष्ट्रीय जागतिक वारसा सांगणारा जो कार्यक्रम आहे, आंतरराष्ट्रीय वैश्विक वारसा सांगणारा जो कार्यक्रम आहे, याच्याकडून लक्षात घ्या, या कार्यक्रमाकडून या प्रोग्रॅमकडून या ठिकाणांचं रक्षण केलं जातं आणि देखभाल केली जाते. आता मला सांगा, रक्षण करायचं आणि देखभाल करायची, देखभाल करायला पैसा लागतो, लागतो की नाही सांगा बरं. मग हा पैसा कोण देतं सांगा सर, तर युनेस्को देतो किंवा हा इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्रॅम या ठिकाणी देतो, लक्षात घ्या. आणि हा प्रोग्रॅम विच इज ॲडमिनिस्टर्ड बाय द युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कमिटी. आणि हा कार्यक्रम कोण चालवतं, कोण इम्प्लिमेंट करतं, तर युनेस्कोची जी वर्ल्ड हेरिटेज कमिटी आहे, जागतिक वारसा सांगणारी जी समिती आहे त्याला UWHC म्हणतात. युनेस्कोची जी वर्ल्ड हेरिटेज कमिटी आहे ती लक्षात घ्या हा कार्यक्रम राबवते, इम्प्लिमेंट करते, ॲडमिनिस्टर करते, हा प्रोग्रॅम ती राबवते, लक्षात घ्या. म्हणजे असे जे सगळे उपक्रम आहेत ते असे सगळे उपक्रम या ठिकाणी लक्षात घ्या कोण राबवतं, तर युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज कमिटी या ठिकाणी ही राबवते, लक्षात घ्या. बिकॉज वर्ल्ड हेरिटेज साइट्स, कारण हे जागतिक वारसा सांगणारी जी ठिकाणं आहेत, आर प्लेसेस, ही अशी ठिकाणं आहेत दॅट आर सिग्निफिकंट कल्चरली अँड नॅचरली, जी सांस्कृतिकदृष्ट्या आणि नैसर्गिकदृष्ट्या महत्वाची आहेत. दे व्हॅरी इन टाईप बट इन्क्लूड फॉरेस्ट, लेक्स, मॉन्युमेंट्स, बिल्डिंग्स अँड सिटीज. त्यांच्या प्रकारामध्ये विविधता आहे, व्हेरी व्हेरी म्हणजे विविधता आहे, पण त्याच्यामध्ये जंगलांचा समावेश आहे, लेक्सचा तलावांचा समावेश आहे, मॉन्युमेंट्स स्मारकांचा समावेश आहे, बिल्डिंग्स इमारतींचा समावेश आहे आणि शहरांचा समावेश आहे, लक्षात घ्या. बरोबर, वर्ल्ड हेरिटेज साइट्स कॅन ऑल्सो बी अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ कल्चरल अँड नॅचरल एरियाज. हे जे सगळे वर्ल्ड हेरिटेज साइट्स आहेत, जागतिक वारसा सांगणारी ठिकाणं आहेत, याच्यामध्ये सांस्कृतिक आणि नैसर्गिक क्षेत्रांचं एकत्रीकरण असू शकतं. म्हणजे जर का आपण बघितलं की विजापूरचा गोल घुमट, तर तिथं आपल्याला काही नॅचरल नैसर्गिक दिसत नाही बघा. किंवा हैदराबादचा चार मिनार बघितला तर तिथंही काही आपल्याला नैसर्गिक दिसत नाही, सांस्कृतिक दिसतं. किंवा आग्र्याचा ताजमहल, तिथं पण तुम्हाला सांस्कृतिक दिसतं. म्हणजे फोर्ट, रेड फोर्ट दिल्लीचा, तिथं पण तुम्हाला काय दिसतं सांगा सर, लक्षात घ्या, या ठिकाणी हा जो तुम्हाला भाग आहे तो सांस्कृतिक दिसतो. पण तुम्ही काश्मीरला जर गेला तर तिथं जो दाल लेक आहे, हां, जिथं लक्षात घ्या फार मोठा असा तलाव आहे, ज्या तलावामध्ये लोक नावेत राहतात, होडीत राहतात, दुकानं होडीत असतात, दवाखाने होडीत असतात, लोक सायकलनं जाण्याऐवजी होडीनं जातात, लक्षात घ्या. बरोबर की नाही? मला समजा क्लासला जायचं असेल तर क्लास पण होडीमध्ये असतो. मग छोटी आपण कसं सायकल घेऊन जातो की नाही क्लासला, तसं होडी चालवत चालवत क्लासला जायचं, लक्षात घ्या. असा तो श्रीनगरचा दाल लेक खूप प्रसिद्ध आहे, त्याला नॅचरल
साइट्स म्हणायचं लक्षात घ्या. पण असे काही साइट्स आहेत, वर्ल्ड हेरिटेज साइट्स कॅन ऑल्सो बी अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ कल्चरल अँड नॅचरल एरियाज. काही जागतिक वारसा सांगणारी स्थळं आहेत, तिथं सांस्कृतिक आणि नैसर्गिक क्षेत्रांचा असं दोघांचं एकत्रीकरण असतं. एक खूप चांगलं उदाहरण त्याच्यामध्ये आहे, फॉर एक्झाम्पल माउंट हंक्शन इन चायना. चीन मधलं माउंट हंक्शन, माउंट म्हणजे पर्वत, आता पर्वत म्हणजे नैसर्गिक आलंच की सर, आणि माउंट हंक्शन हा जो पर्वत हंक्शन आहे त्याच्यावरचा जो राजवाडा आहे त्याच्यावरची जी इमारत आहे ती सांस्कृतिक महत्व असलेली आहे, आणि पर्वत वगैरे असल्यामुळे त्याला नॅचरल नैसर्गिक महत्व प्राप्त आहे. म्हणून माउंट हंक्शन इन चायना इज अ साइट विथ सिग्निफिकन्स टू ह्युमन कल्चर. आणि हा जो चायना मधला माउंट हंक्शन हे जे ठिकाण आहे ते लक्षात घ्या, मानवी संस्कृतीसाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे. बिकॉज इट प्लेड अ रोल इन हिस्टॉरिकल चायनीज आर्ट अँड लिटरेचर. कारण हे जे ठिकाण आहे माउंट हंक्शन, ह्यानी खूप महत्वाची भूमिका बजावलेली आहे. हे लक्षात घ्या, खूपच महत्वाची फ्रेज आहे. टू प्ले अ रोल म्हणजे ची भूमिका बजावणे. टू प्ले अ रोल म्हणजे काय बघा सर, ची भूमिका बजावणे. आणि लक्षात घ्या, या ठिकाणानं एक अत्यंत महत्वाची भूमिका बजावलेली आहे इन हिस्टॉरिकल चायनीज आर्ट अँड लिटरेचर. ऐतिहासिक चायनीज कला आणि चायनीज वाङ्मय. वाङ्मय म्हणजे काय सांगा सर, लिखाण. बरोबर सर, वाङ्मय पुस्तकं, म्हणजे चायनीज पुस्तकं आणि चायनीज कला, अशा ऐतिहासिक चायनीज कला आणि पुस्तकं याच्यामध्ये खूप महत्वाची भूमिका या माउंट हंक्शननं बजावलेली आहे, आणि म्हणून त्याला सांस्कृतिक महत्व प्राप्त झालेलं आहे. आता नैसर्गिक महत्व काय आहे, तर द माउंटेन इज ऑल्सो सिग्निफिकंट. हा पर्वत देखील खूप महत्वाचा आहे. माउंटेन म्हणजे पर्वत, सिग्निफिकंट म्हणजे महत्वाचा, बिकॉज ऑफ इट्स फिजिकल लँडस्केप कॅरेक्टरिस्टिक्स. कारण तिथं अत्यंत भौगोलिक असा रमणीय भूप्रदेश आहे. लँडस्केप म्हणजे रमणीय भूप्रदेश, रमणीय म्हणजे सुंदर, ब्युटिफुल अशा प्रकारचा लँडस्केप आहे. तिथं जी सिनरी आहे ती खूप सुंदर आहे. देर इज अ ब्युटिफुल सिनरी ऑन दॅट माउंटेन, लक्षात घ्या. आणि फिजिकली म्हणजे जिओग्राफिकल म्हणजे भौगोलिक अशा प्रकारचा रमणीय असा भूप्रदेश असं असलेलं ते वैशिष्ट्य आहे. म्हणजे या माउंट हंक्शन ह्या चायना मधल्या या ठिकाणी, लक्षात घ्या, चायनीज कला, चायनीज वाङ्मय याला याच्यासाठी तो प्रसिद्ध आहे, म्हणजे सांस्कृतिक दृष्ट्या प्रसिद्ध आहे. तसंच हा जो पर्वत आहे, हिचा जो रमणीय भूप्रदेश आहे, म्हणजे फिजिकल लँडस्केप जो आहे, भौगोलिक रमणीय भूप्रदेश आहे, म्हणजे जो ब्युटिफुल अशा प्रकार जो लँडस्केप सिनरी आहे त्याच्यामुळे देखील त्याला नॅचरल महत्व, नैसर्गिक महत्व प्राप्त झालेलं आहे. म्हणजे अशी काही ठिकाणं आहेत, काही ठिकाणं कल्चरल आहेत, सांस्कृतिक महत्व असलेली, काही ठिकाणी नैसर्गिक आहे, नॅचरल महत्व असलेली, आणि काही ठिकाणाला या ठिकाणी कल्चरल आणि नॅचरल म्हणजे सांस्कृतिक आणि नैसर्गिक असं दोन्ही महत्व प्राप्त झालेलं आहे. आणि अशी ठिकाणं थोडी कमी आहेत पण आहेत, आणि असं चायनामधलं माउंट हंक्शन हे या ठिकाणी आहे, लक्षात घ्या. आपण बघतो हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड हेरिटेज साइट्स, ही जागतिक वारसा सांगणारी ठिकाणाचा इतिहास काय आहे, कसं ठरलं, का लोकांना वाटलं, का हे जे काही युनेस्को आहे, 100-200 राष्ट्रांची ही जी काही संघटना आहे, देशांची संघटना आहे, संयुक्त राष्ट्रांची संघटना, तिला का वाटलं की जागतिक वारसा सांगणारी ही जुनी पुराणी इमारती आहेत, त्यांचं रक्षण केलं पाहिजे. हां, त्यांच्या दुरुस्तीसाठी, त्यांच्या देखभालीसाठी जागतिक स्तरावरून निधी दिला पाहिजे असं त्यांना का वाटलं, काय त्याच्या मागचा इतिहास आहे तो आपण पाहणार आहोत. ऑल्दो द आयडिया ऑफ प्रोटेक्टिंग कल्चरल अँड नॅचरल हेरिटेज साइट्स अराउंड द वर्ल्ड बिगॅन इन द अर्ली 20th, 20th शतकाच्या सुरुवातीला म्हणजे काय, 20th शतक म्हणजे काय सांगा सर, 20th century म्हणजे काय, तर 1901 to 2000, 1901 ते 2000 हा जो 100 वर्षाचा कालावधी आहे त्याला 20th शतक म्हणतात. आणि या 20th शतकाच्या सुरुवातीला संपूर्ण जगभर, अराउंड द वर्ल्ड, संपूर्ण जगभर असलेले जे कल्चरल अँड नॅचरल हेरिटेज साइट्स आहेत
त्यांचं रक्षण करण्याची कल्पना पहिल्यांदा आली. केव्हा आली? सर्वसाधारण 1901 ते 1910 या काळामध्ये आली. लोकांच्या मनामध्ये आली की जागतिक वारसा सांगणारी छान छान जुनी पुराणी ठिकाणं आहेत, त्याचं आपण प्रोटेक्ट केलं पाहिजे, रक्षण केलं पाहिजे. वी शुड प्रोटेक्ट दीज ओल्ड थिंग्ज फॉर आवर ॲज आवर हिस्ट्री, ॲज अ हिस्ट्री ऑफ द ह्युमन बीइंग, मानवांचा इतिहास म्हणून या जुन्या गोष्टींचं आपण रक्षण केलं पाहिजे. अशा प्रकारचा विचार 1901 ते 1910 जे 20व्या शतकाच्या सुरुवातीस लोकांच्या मनामध्ये आलेला होता, लक्षात घ्या. इन द अर्ली 20th सेंचुरी मोमेंटम फॉर इट्स ॲक्च्युअल क्रिएशन वॉज नॉट अंटील द 1950s. पण 1950 म्हणजे 50व्या दशकापर्यंत लक्षात घ्या, खरोखर काही कामाच्या या गोष्टीला काही वेग आला नाही. मोमेंटम म्हणजे काय सांगा, स्पीड, गती आली नाही. फॉर ॲक्च्युअल क्रिएशन म्हणजे प्रत्यक्ष कामाला सुरुवात व्हायला, म्हणजे जागतिक वारसा सांगणाऱ्या ठिकाणांचं रक्षण करायला प्रत्यक्ष कामाला सुरुवात व्हायला जी गती मिळाली ती 50व्या दशकामध्ये मिळाली. 50व्या दशकापर्यंत गती मिळाली नाही. 50वं दशक म्हणजे किती? तर 1951 ते 1959, 1951 to 1959, ह्याला 50वे दशक म्हणतात. लक्षात घ्या, 15th decade ह्याला म्हणतात डिकेड, 50वं दशक. मग जोपर्यंत जरी हा विचार 1901 to 1910 म्हणजे 20th सेंचुरीच्या अर्ली पार्टमध्ये जरी हा विचार लोकांच्या मनात आलेला होता की हिस्टॉरिकल साईट्सचं प्रोटेक्शन करावं, पण ॲक्च्युअल कामाची जी सुरुवात आहे, ॲक्च्युअल क्रिएशनला जी गती मिळाली ती 50व्या दशकामध्ये, इन द 15th decade, 50व्या दशकामध्ये, लक्षात घ्या, या ठिकाणी याला गती मिळाली. ती कशी बघा, सर, 1951 ते 1959 या कालखंडामध्ये इन 1954 काय घडलं, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता जे शिकवायला लागलोय ते खूप खूप महत्वाचं, इम्पॉर्टंट. इजिप्त स्टार्टेड प्लॅन्स टू बिल्ड ॲस्वान हाय डॅम. ॲस्वान उंच अशा प्रकारचं धरण बांधण्याची एक योजना इजिप्तनं सुरू केली. तुम्हाला माहिती की नाही इजिप्त, इजिप्तचं काय फेमस आहे सांगा, सर? इजिप्तचे, लक्षात घ्या, जसं आपल्याकडे गोल घुमट फेमस आहे, जसं आपल्याकडे चार मिनार फेमस आहे, जसं आपल्याकडे रेड फोर्ट फेमस आहे, तसं इजिप्तमध्ये काय फेमस आहेत सांगा? पिरॅमिड्स. आणि त्या पिरॅमिड्सच्या आतमध्ये हजारो वर्षापूर्वीच्या डेड बॉडीज, राजा राणींच्या वगैरे, अशा प्रकारचे खूप मोठे पिरॅमिड्स. एक एक गाव वसेल इतकं मोठे पिरॅमिड्स, लक्षात घ्या. आणि अशा ह्या इजिप्तमध्ये, इजिप्तला खूप मोठा सांस्कृतिक वारसा आहे, लक्षात घ्या. खूप जुन्या इमारती, जुन्या पिरॅमिड्स इजिप्तमध्ये आपल्याला आढळतात. मग 1954 काय झालं, इजिप्तने एक योजना आखली, प्लॅन आखला, कशाचा? एक डॅम बांधायचा. आणि त्या डॅमचं नाव काय आहे? ॲस्वान हाय डॅम. To collect and control water from the Nile River. लक्षात घ्या, नाईल हे नदीचं नाव आहे. आपल्याकडे भारतामध्ये जशी गंगा नदी आहे, लक्षात घ्या, भारतामध्ये जशी गंगा नदी आहे तशी, लक्षात घ्या, इजिप्तमध्ये नाईल नदी आहे, खूप मोठी नदी. आणि या नाईल नदीच्या पाण्यावर नियंत्रण करण्याकरता, महापूर वगैरे येऊ नये म्हणून, हां, आणि त्या पाणी गोळा करण्याकरता म्हणून ॲस्वान धरण बांधण्याचं एक प्लॅन इजिप्तने आखला, लक्षात घ्या. द इनिशियल प्लॅन फॉर द डॅम्स कन्स्ट्रक्शन. आणि सुरुवातीची जी योजना होती या धरणाच्या बांधकामाची, त्या योजनेमुळे काय झालं, उडह्या फ्लडेड द व्हॅली. एका दरीमध्ये खूप मोठा पाण्याचा पूर येणार होता. एका दरीमध्ये, व्हॅली म्हणजे दरी, दरी म्हणजे दोन डोंगरांच्या मधली जागा, त्याला दरी म्हणतात, लक्षात घ्या. आणि त्या दरीमध्ये सगळं पाणी साठून खूप मोठा पूर येणार होता. आणि या दरीमध्ये काय होतं माहित आहे? ह्या दरीमध्ये कंटेनिंग अबू सिंबल टेम्पल्स, अबू सिंबलची मंदिर होती. आपल्याकडे कसं महादेवाचं मंदिर असते, आपल्याकडे गणपतीचं मंदिर असते, असते की नाही? हा, तसं तिकडे अबू सिंबल, अबू सिंबलचं मंदिर कुठं होती सांगा, सर? दरीमध्ये. आणि त्या दरीमध्ये पाणी येणार होतं का?
धरण बांधल्यामुळं, धरण बांधल्यामुळं ते पाणी अडवलं गेल्यामुळं त्या दरीमध्ये पाणी येणार होतं, लक्षात घ्या. अँड स्कोअर्स ऑफ एन्शंट इजिप्शियन्स आर्टिफॅक्ट्स. आणि स्कोअर्स ऑफ म्हणजे मेनी, हा शब्द नवीन आहे ना आपल्याला. स्कोअर्स, स्कोअर्स म्हणजे मेनी, एन्शंट म्हणजे प्राचीन, व्हेरी ओल्ड. आणि कित्येक प्राचीन असे जे काही कृत्रिम वस्तू आहेत, आर्टिफिशियल ऑब्जेक्ट्स आहेत, जे मानव निर्मित वस्तू आहेत, त्या सगळ्या लक्षात घ्या महापुरामध्ये नष्ट होणार होत्या. ह्या दरीमध्ये काय होतं सांगा सर? तर अबू सिंबलचं टेम्पल होतं. आणि अबू सिंबलच्या टेम्पलमध्ये काय होतं सांगा? तर कित्येक प्राचीन अशा प्रकारच्या इजिप्त मधल्या मानव निर्मित वस्तू होत्या, आर्टिफिशियल ऑब्जेक्ट्स, आर्टिफॅक्ट्स, म्हणजे आर्टिफिशियल ऑब्जेक्ट्स होत्या, कृत्रिम वस्तू होत्या, मानव निर्मित वस्तू होत्या, ज्या या महापुरामध्ये नष्ट होणार होत्या. महापूर कशामुळे येणार होतं सांगा सर? तर या ठिकाणी अस्वान, अस्वान हाय डॅम या ठिकाणी नाईल नदीवर बांधल्यामुळं या ठिकाणी, ह्या दरीमध्ये लक्षात घ्या, या ठिकाणी पाणी मारण्याचा महापूर येणार होता. आणि त्याच्यामध्ये अबू सिंबल टेम्पल आणि कित्येक मानव निर्मित अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या या पुरामध्ये नष्ट होणार होत्या. 1954 काय वैशिष्ट्य आहे सांगा सर? प्लॅन टू बिल्ड अ डॅम इन इजिप्त. इजिप्तमध्ये धरण बांधण्याची योजना आखली गेली होती इन 1954 ला. हे असं आपण लक्षात ठेवण्यासाठी मी उजव्या बाजूलेलं आहे. ह्याला आर्टिफॅक्ट्स म्हणतात बघा सर. आर्टिफॅक्ट्स म्हणजे आर्टिफिशियल ऑब्जेक्ट्स. आर्टिफिशियल हे ऑब्जेक्ट्स आहेत बघा सर, म्हणजे मानव निर्मित अशा प्रकारच्या या ठिकाणी काही वस्तू वगैरे आहेत हे दाखवण्याकरता म्हणून मी आपल्याला केलं. आता या ठिकाणी ह्या ज्या आर्टिफिशियल आर्टिफॅक्ट्स टू प्रोटेक्ट द टेम्पल अँड आर्टिफॅक्ट्स, या मंदिराचं रक्षण करण्यासाठी. आता हे मंदिर बुडून जर बाद होणार असेल, हे अबू सिंबल टेम्पल आणि काही मानव निर्मित अशा प्रकारच्या आर्टिफॅक्ट्स सगळे खराब होणार असतील, तर त्याचं वाचवायला पाहिजे की नाही सांगा बरं? हजारो वर्षापूर्वीचं आहे, वाचवायला पाहिजे की नाही? मग टू प्रोटेक्ट द टेम्पल्स अँड आर्टिफॅक्ट्स, मग अशा प्रकारची मंदिरं आणि ही मानव निर्मित वस्तूंचं रक्षण करण्यासाठी युनेस्को लॉन्च्ड अँड इंटरनॅशनल कॅम्पेन इन 1959. युनेस्को जे आहे, जी 100-200 राष्ट्रांची संघटना आहे, या संघटनेनं एक आंतरराष्ट्रीय मोहीम सुरू केली. लॉन्च्ड म्हणजे स्टार्टेड, स्टार्टेड म्हणजे बिगॅन. युनेस्को बिगॅन अँड इंटरनॅशनल प्रोग्रॅम, कॅम्पेन म्हणजे प्रोग्रॅम. युनेस्कोने एक आंतरराष्ट्रीय कार्यक्रम सुरू केला इन 1959 अँड दॅट कॉल्ड फॉर, आणि तो कशा करता होता? द डिसमँटलिंग अँड मुव्हमेंट ऑफ द टेम्पल्स टू हायर ग्राउंड. ही जी सगळी मंदिरं आहेत, अबू सिंबल टेम्पल किंवा हे जे मानव निर्मित काही मूर्ती आहेत, त्या सगळ्या पाडायच्या. डिसमँटलिंग म्हणजे पुलिंग डाऊन, हे सगळं पाडायचं. अँड मुव्हमेंट टू द टेम्पल टू हायर ग्राउंड, आणि ही सगळी मंदिरं आणि या सगळ्या वस्तू हलवायच्या. टू म्हणजे हलवणे. कुठं? टू हायर ग्राउंड, उंचावरील ठिकाणी. कारण खाली जर दरीत राहिल्या तर पाण्यामुळे बाद होणार की नाही? पाणी येणार की नाही? तिथे धरण बांधल्यामुळं पाणी येणार, पाणी आलं की सगळं खराब होणार. आणि खराब होऊ नये म्हणून युनेस्कोनं काय केलं? एक कॅम्पेन आखली, एक मोहीम आखली. या 100-200 राष्ट्रांची संघटना आहे, ती म्हणाली की हे खूप जुनं इजिप्त म्हणजे जुनं पुराणं, हजारो वर्षापूर्वीचं हे सगळ्या गोष्टी आहेत, हे मंदिर वगैरे आहे, हे मानवासाठी एक आदर्श आहे, आमच्या मानवानी पूर्वी बनवलेलं आहे, मग याचं रक्षण करण्यासाठी म्हणून त्यांनी काय ठरवलं की हे सगळं मंदिर पाडूया. त्यातल्या ज्या काही मूर्त्या आहेत, त्यातलं जे काही नक्षीकाम केलेले खांब आहेत, ते सगळे उचलायचे आणि ते हलवायचे. आणि कुठं न्यायचे सांगा? हायर ग्राउंडला न्यायचे. द प्रोजेक्ट कॉस्ट एन इस्टिमेटेड अमेरिकन $80 million. ह्या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च किती होता माहित आहे? प्रोजेक्ट म्हणजे प्रकल्प, प्रकल्प म्हणजे प्लॅन, आणि त्याची कॉस्ट, कॉस्ट म्हणजे एक्सपेंडिचर, त्याचा खर्च किती होता? तर अंदाजे, इस्टिमेटेड अंदाजे खर्च होता, US म्हणजे अमेरिकन, हे असली खून म्हणजे डॉलर, यस काढलाय बघा उभी रेष, त्याला डॉलर म्हणतात. आणि अमेरिकन $80 million, मिलियन म्हणजे 10 lakhs, 1 million म्हणजे 10 lakh, म्हणजे 80 दशलक्ष, म्हणजे 800 लाख, 800 लाख अमेरिकन डॉलर एवढा खर्च, लक्षात घ्या. 80 दशलक्ष म्हणजे काय? 80 गुणिले 10 इतके लाख,
म्हणजे 800 लाख अमेरिकन डॉलर, लक्षात घ्या इतका खर्च या ठिकाणी प्रकल्प आला होता. काय प्रकल्प आहे तर ते अबू सिंबेलचं, लक्षात घ्या, ते मंदिर पाडायचं, तिथल्या सगळ्या मूर्त्या वगैरे उचलून उंच ठिकाणी न्यायच्या. प्रकल्पाचा खर्च सांगा 80 दशलक्ष अमेरिकन डॉलर इतका खर्च होता. मग आता एवढा उभा कसा करायचा? तर युनेस्कोनं काही केलं की नाही, संयुक्त राष्ट्र संघटनाने काही केलं की नाही, कसा निधी दिला बघा. तर 40 मिलियन अमेरिकन डॉलर, ऑफ विच केम फ्रॉम 50 डिफरंट कंट्रीज. 50 जे वेगवेगळे देश होते युनेस्कोचे, युनेस्कोच्या अंतर्गत 50 जे वेगवेगळे देश होते, त्या सगळ्या वेगवेगळ्या देशांनी मिळून 40 दशलक्ष अमेरिकन डॉलरची मदत दिली इजिप्तला. बाबा, ते जे काही दरीमध्ये खाली अडकले मंदिर, हा, ते पाड, त्या सगळ्या मूर्त्या उचल आणि धीवल. आणि त्याला किती खर्च येणार आहे बाबा? 80 दशलक्ष अमेरिकन डॉलर. त्यातले 40 दशलक्ष आम्ही देतो, 50 देश म्हणाले, युनेस्को म्हणाले. आणि त्याने निम्मा खर्च दिला आणि निम्मा खर्च इजिप्तनं उभा करायचा होता, लक्षात घ्या. म्हणजे अशा प्रकारे सुरुवात झाली की जगामधले, काही लक्षात घ्या, मानवासाठी, मानवाचा इतिहास सांगणाऱ्या ज्या काही ठिकाणं आहेत त्यांचं रक्षण करण्याची गरज आहे, अशा प्रकारचा विचार ह्या इजिप्तच्या अबू सिंबेल टेम्पलमुळे या ठिकाणी आला, लक्षात घ्या. बिकॉज ऑफ द प्रोजेक्ट सक्सेस, ह्या लक्षात घ्या, प्रकल्पाच्या यशामुळं युनेस्को अँड द इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साईट्स इनिशिएटेड अ ड्राफ्ट कन्व्हेन्शन. या ठिकाणी या प्रकल्पाच्या यशामुळं युनेस्को, म्हणजे संयुक्त राष्ट्राची संघटना, आणखीन एक संघटना आहे, इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साईट्स, एक आंतरराष्ट्रीय स्मारक आणि ठिकाणांचं एक मंडळ बनवलेलं होतं. काउन्सिल म्हणजे मंडळ, एक आंतरराष्ट्रीय असं मॉन्युमेंट्स म्हणजे स्मारक, ऐतिहासिक स्मारक आणि ठिकाणं याचं एक मंडळ बनवलेलं होतं. आणि ह्या दोघांनी मिळून, म्हणजे युनेस्कोनं आणि इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साईट्स, म्हणजे जे काही जगभरामध्ये असलेली स्मारक आहेत त्यांच्यासाठी एक आंतरराष्ट्रीय मंडळ होतं, ह्या युनेस्कोनं आणि ह्या दोघांनी मिळून इनिशिएटेड, सुरू केलं अ ड्राफ्ट कन्व्हेन्शन. ड्राफ्ट कन्व्हेन्शन म्हणजे मेकिंग रूल्स, नियम बनवायला सुरुवात केली, टू क्रिएट अन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन. असे नियम कशाकरता बनवले? की आपण एक आंतरराष्ट्रीय संघटना निर्माण करू. कशाकरता? रिस्पॉन्सिबल फॉर प्रोटेक्टिंग कल्चरल हेरिटेज, की ज्याच्यामुळे आपण सांस्कृतिक वारशाचं रक्षण करायला जबाबदार असेल, अशा प्रकारची एक आंतरराष्ट्रीय संघटना निर्माण करण्यासाठी नियमावली बनवण्याचं काम, नियमावली बनवण्याचं काम कुणी केलं सांगा सर? युनेस्कोनं आणि इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साईट्स या संघटनेनं. इंटरनॅशनल मधलं आय घ्या, काउन्सिल मधलं सी घ्या, मॉन्युमेंट्स मधलं एम घ्या, साईट्स मधलं एस घ्या. मग याला शॉर्ट फॉर्म काय म्हणूया बघा सर? ICMS, जे युनेस्को आणि ICMS. युनेस्को ही एक संघटना आहे आणि ICMS ही दुसरी संघटना आहे. आणि ह्या दोन संघटनांनी मिळून नियमावली बनवायचं ठरवलं, ड्राफ्ट कन्व्हेन्शन. जे नियमावली बनवायचं ठरवलं, मेकिंग रूल्स, कशा करता? की एक इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन निर्माण व्हावी, एक आंतरराष्ट्रीय संघटना निर्माण करायची, की जी ही कल्चरल हेरिटेज, सांस्कृतिक वारशाचं रक्षण करण्याकरता जबाबदार असेल, लक्षात घ्या सर. तर हे असं त्यांनी ठरवलं. तर आपण या ठिकाणी बघितलं, लक्षात घ्या, आतापर्यंत काय काय झालं. इथं आपण बाजू लिहिलंय, इन 1959 काय झालं, युनेस्को स्टार्टेड टू पुल डाऊन टेम्पल्स. युनेस्कोनं, लक्षात घ्या, मंदिर पाडायला सुरुवात केली, अँड टू मूव टू द हायर प्लेस, आणि उंच ठिकाणी घेऊन जाण्याकरता गिविंग 40 मिलियन अमेरिकन डॉलर्स, तरी 40 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स दिले, कलेक्टेड फ्रॉम 50 कंट्रीज, जे 50 देशांच्या कडून या ठिकाणी, लक्षात घ्या, गोळा केले गेलेले होते. आता 1965 काय झालं, लक्षात घ्या, तर या ठिकाणी इथं मी लिहिले, वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट इज फाउंडेड इन व्हाईट हाऊस. व्हाईट हाऊस तुम्हाला माहित आहे, अमेरिकेच्या राष्ट्रपतींचं ठिकाण आहे, बरोबर. म्हणजे अमेरिकेचं या ठिकाणी पुढाकार मोठा दिसतोय. म्हणजे शॉर्टली देअर आफ्टर, लगेचच त्यानंतर, शॉर्टली देअर आफ्टर, लगेचच त्यानंतर, इन 1965 1965 अ व्हाईट हाऊस कॉन्फरन्स इन युनायटेड स्टेट्स,
अमेरिकेमधली जी व्हाईट हाऊस कॉन्फरन्स आहे, म्हणजे व्हाईट हाऊसमध्ये झालेली जी परिषद आहे, म्हणजे जी मीटिंग आहे, ती मीटिंगमध्ये युनायटेड स्टेट्समध्ये अमेरिकेमध्ये व्हाईट हाऊस आहे राष्ट्रपतींचं राहण्याचं ठिकाण, आहे की नाही? लक्षात घ्या, तर अमेरिकेमधलं जे व्हाईट हाऊस आहे त्या व्हाईट हाऊसमध्ये एक परिषद झाली, एक कॉन्फरन्स झाली, लक्षात घ्या, एक मीटिंग झाली कॉल्ड वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट, आणि तिथं लक्षात घ्या जागतिक वारसा सांगणारा विश्वस्त अशी वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट नावाची एक संघटना स्थापन केली गेली. मगाशी काय केलं तर सांगा सर, नियमावली तयार केली. बरं का, अशा प्रकारची इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन तयार करायची आहे. कशा करता इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन तयार करायची? की कल्चरल हेरिटेजचं रक्षण करण्यासाठी. आणि इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन तयार करण्यासाठीचे नियम बनवले. कुणी नियम बनवले? दोन संघटनांनी, एक युनेस्को आणि एक ICMS, इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साइट्स, या दोन संघटनांनी नियम बनवले. आणि हे या नियमाप्रमाणे वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट नावाची, वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट नावाची, लक्षात घ्या, एक असोसिएशन, एक संघटना या ठिकाणी, लक्षात घ्या, निर्माण केली गेली. आणि ती संघटना कुठं निर्माण झाली? व्हाईट हाऊसमध्ये, अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये, लक्षात घ्या, ही संघटना निर्माण झाली. ह्या संघटनेचं काय वैशिष्ट्य होतं? कशाकरता ही संघटना निर्माण झाली? टू प्रोटेक्ट हिस्टॉरिक अँड कल्चरल साईट्स, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठिकाणांचं रक्षण करण्यासाठी. बट टू ऑल्सो प्रोटेक्ट द वर्ल्ड सिग्निफिकंट नॅचरल अँड सिनिक साईट्स, पण त्याचबरोबर जगातील महत्वपूर्ण, सिग्निफिकंट म्हणजे इम्पॉर्टंट, जगातील महत्वपूर्ण नैसर्गिक आणि निसर्गरम्य ठिकाणांचं पण रक्षण करायचं असंही त्यात ठरलं गेलं. म्हणजे जी एक आंतरराष्ट्रीय संघटना निर्माण केली गेली त्या आंतरराष्ट्रीय संघटनेचं नाव आहे वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट. ही वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट, ही जी ऑर्गनायझेशन आहे, ही जी असोसिएशन आहे, ती अमेरिकेतल्या व्हाईट हाऊसमध्ये स्थापन झाली, बरोबर. आणि त्याचा उद्देश काय होता? तर जगामधले जे नॅचरल साईट्स आहेत, नैसर्गिक साईट्स आहेत, लक्षात घ्या, किंवा कल्चरल साईट्स आहेत, यांचं रक्षण करणे. आणि ह्या उद्देशाकरता, लक्षात घ्या, या ठिकाणी वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट या ठिकाणी स्थापन करण्यात आला 1965 ला. फायनली इन 1968 ला काय झालं? IUCN डेव्हलप्ड सेम गोल्स. ICUN नावाची एक संघटना आहे, त्यांनी अशाच प्रकारची उद्दिष्ट विकसित केली. पुन्हा एकदा मी फायनली म्हणजे इनिशियली म्हणजे सुरुवातीस, फायनली म्हणजे अखेरीस, शेवटी, अपोजिट वर्ड्स, इनिशियली फायनली. हा, फायनली इन 1968 साली द इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर, इंटरनॅशनल आय, युनियन यू, कॉन्झर्वेशन सी, नेचर एन, IUCN, IUCN नावाची जी संघटना होती ती कशाकरता होती? निसर्गाचं रक्षण करणारी एक आंतरराष्ट्रीय संघ होता. निसर्गाचं रक्षण करणारा एक आंतरराष्ट्रीय संघ होता. कॉन्झर्वेशन म्हणजे रक्षण, युनियन म्हणजे संघ. निसर्गाचं रक्षण करण्यासाठी असलेला आंतरराष्ट्रीय जो संघ होता, या संघानं विकसित केले तशाच प्रकारची उद्दिष्ट, की बाबा जगामध्ये जे काही निसर्गरम्य ठिकाण आहेत त्यांचं रक्षण केलं जावं. अँड प्रेझेंटेड देम, आणि त्यांनी ही जी ध्येय आहेत, उद्दिष्ट आहे, ती सादर केली. प्रेझेंट म्हणजे सादर करणे. ॲट द युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स, संयुक्त राष्ट्राच्या परिषदेमध्ये ही आपली ध्येय त्यांनी सादर केली. ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट इन स्टॉकहोम स्वीडन इन 1972 साली स्वीडन हे जे देश आहे, राष्ट्र आहे, त्याच्यामध्ये स्टॉकहोम नावाचं जे शहर आहे, त्या शहरामध्ये जी ह्युमन एन्व्हायरमेंट वर जी कॉन्फरन्स झाली, युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट, मानवी पर्यावरणावर, मानवी व पर्यावरण या विषयावर जी संयुक्त राष्ट्राची परिषद स्वीडनमध्ये स्टॉकहोम या शहरामध्ये झाली, तिथं निसर्गाचं रक्षण करणाऱ्या या संघानं आपली उद्दिष्ट सादर केली. फॉलोइंग द प्रेझेंटेशन ऑफ दीज गोल्स, या उद्दिष्टांचं सादरीकरण केल्यानंतर, फॉलोइंग म्हणजे त्यानंतर, या उद्दिष्टांचं सादरीकरण केल्यानंतर द कन्व्हेन्शन कन्सर्निंग द प्रोटेक्शन ऑफ वर्ल्ड अँड वर्ल्ड कल्चरल अँड नॅचरल हेरिटेज वॉज अडॉप्टेड बाय युनेस्को जनरल कॉन्फरन्स ऑन नोव्हेंबर 16, 1972 युनेस्कोच्या, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण परिषदेमध्ये,
जे सर्वसाधारण परिषदेमध्ये म्हणजे काय सांगा, तर ज्या या संयुक्त राष्ट्र संघटनाचे जे 100-200 देश आहेत त्या सगळ्यांचे प्रतिनिधी येतात आणि त्यांची जनरल कॉन्फरन्स होते, सर्वसाधारण परिषद होते. आणि ही परिषद झाली कुठे, स्वीडनमध्ये स्टॉकहोम या शहरामध्ये. केव्हा झाली, 16 नोव्हेंबर 1972 ला झाली. आणि ह्या सर्वसाधारण युनेस्कोच्या सर्वसाधारण मिटिंगमध्ये या ठिकाणी काय स्वीकारलं गेलं, अडॉप्टेड काय स्वीकारलं गेलं सांगा सर, तर हे जे करार एक स्वीकारला गेला, कन्व्हेन्शन, कन्व्हेन्शन म्हणजे अग्रीमेंट, एक करार स्वीकारला गेला. कशाचा करार, तर प्रोटेक्शन ऑफ वर्ल्ड कल्चरल अँड नॅचरल हेरिटेज, जागतिक सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा सांगणाऱ्या ठिकाणांचं रक्षण करण्याचा एक करार, एक रक्षण करण्याचा एक करार या ठिकाणी लक्षात घ्या, युनेस्कोच्या जनरल बॉडीमध्ये, जनरल कॉन्फरन्समध्ये मंजूर करण्यात आला, लक्षात घ्या. आणि हे घडलं स्वीडनमध्ये. आपण जर बघितलं तर अमेरिकेमधल्या व्हाईट हाऊसमध्ये वर्ल्ड हेरिटेज ट्रस्टची स्थापना झाली. आणि लक्षात घ्या, त्यानंतर त्याच्यामध्ये सांस्कृतिक आणि नैसर्गिक ठिकाणांचं रक्षण करायचं ठरलंच. पण त्यासारखीच एक आणखीन एक घटना त्या दरम्यानच्या काळात 1972 साली स्वीडनमध्ये घडली. आणि स्वीडनमधल्या स्टॉकहोम या शहरामध्ये एक युनेस्कोचीच एक जनरल परिषद झाली, जनरल बॉडी झाली. आणि तिथं एक करार झाला सगळ्या देशांच्या मध्ये, 100-200 देशांच्या मध्ये करार झाला. काय करार झाला, अग्रीमेंट झालं. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट, कन्व्हेन्शन मीन्स अग्रीमेंट. ह्या 100-200 राष्ट्रांच्या मध्ये युनेस्कोचे जे सगळे मेंबर्स आहेत त्यांच्यामध्ये करार झाला की प्रोटेक्शन ऑफ वर्ल्ड कल्चरल अँड नॅचरल हेरिटेज, जगात जागतिक सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा सांगणाऱ्या ठिकाणांचं रक्षण केलं गेलं पाहिजे आणि त्यासाठी निधी गोळा केला पाहिजे, अशा प्रकारचा करार तिथं संमत झाला, लक्षात घ्या. आणि आता मग इथून एक नवीन अशा प्रकारचा या ठिकाणी इतिहासाला सुरुवात झाली की वर्ल्ड हेरिटेज जे साईट्स आहेत त्यांचं रक्षण करण्याची गरज आहे. मग पुढे ती कमिटी कशी स्थापन झाली वगैरे आता आपण इथे पुढे पाहणार.